नमस्कार, आपण पाहतात पुरंदर न्यूज दिवसभरातील बातम्या। सासवड येथील पंचायत समितीच्या विश्रामगृहात कोरोना लसीकरण केंद्राची सुरुवात। सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, तहसीलदार रुपाली सरणोबत, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर तपासे, डॉक्टर राऊत, तसेच सासवड नगरपालिकेचे बहुसंख्य नगरसेवक सदर प्रसंगी उपस्थित होते। पहिल्याच दिवशी लसीकरणासाठी मोठी गर्दी झाली होती। जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात ऊसतोड मजूर महिलेकडून प्रसूतीसाठी पैसे घेतल्याबद्दल संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी अपंग प्रहार संघटनेच्या वतीने सुरेखा ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आज घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले। बहुजन हक्क परिषदेच्या वतीने ह्याच डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी यांना निवेदन देण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांनी कारवाई केली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे। माळशिरसच्या माऊली यादव यांची पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर सचिन मोकाशी यांची पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। परिंचे आणि परिसरातील शेतकरी वर्गाचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन सरसकट महावितरणने तोडले, त्याचा निषेध नोंदवण्यात आला। सरपंच ऋतुजा जाधव यांनी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ वीज कनेक्शन जोडणी पूर्ववत करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे। आमदार संजय जगताप यांच्या आमदार निधीतून नारायणपूर ते खोमणे वस्ती 8.85 लाखाच्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सरपंच चंद्रकांत बोरकर, उपसरपंच धनश्री संतोष झेंडे, संजय नाना जगताप, विठ्ठल आबा मोकाशी, प्रदीप बोरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला। पुरंदरमध्ये 82 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग। सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात 102 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 50 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 34, हरगुडे 1, सोनोरी 1, हिवरे 1, भिवडी 3, कुंभारवळण 1, बोपगाव 1, कोथळे 1, दौंडज 1, भिवरी 3, कोडीत 1, माळशिरस 2, गराडे 1। जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात 59 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 33 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। जेजुरी 23, कोळविहिरे 3, सिंगापूर 1, धालेवाडी 1, कोथळे 3, नाझरे 1, तालुक्याबाहेरील लोणीकंद 1। पिंगोरीच्या वाघेश्वरी देवीचे मुखवटे चोरणारे चोर पकडले। 6 वर्षापूर्वी पिंगोरी येथील वाघेश्वरी देवीचे मुखवटे चोरीला गेले होते। सदर प्रकरणी अमृत पांडुरंग नानावत, वय 25 वर्षे, राहणार नांदूर, तालुका दौंड, यास अटक करण्यात आली होती। त्याचा साथीदार पोपी लुमसिंग उर्फ दीपक कचरावत उर्फ राठोड, राहणार जेजुरी, यास 24 मार्चला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुरकुंभ येथे पकडले। पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांच्या टीमने ही कारवाई करून आरोपीस जेजुरी पोलिसांच्या ताब्यात दिले। नाझरे धरणातून शेतकऱ्यांना पाणी सोडले। जवळ अर्जुन, मावडी कडे पठार, मावडी सुपे, नाझरे, पांडेश्वर, आंबी या गावातील शेतकऱ्यांसाठी आज नाझरे धरणातून पाणी सोडण्यात आले। माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संदीप चिकणे, सरपंच देवीदास नाझीरकर, अजिंक्य भैया टेकवडे यांनी अधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडवला। 1.5 लाख किमतीचे चोरीचे मोबाईल सासवड पोलिसांकडून परत। रस्त्याने प्रवास करताना किंवा गर्दीच्या ठिकाणी चोरीला गेलेल्या 1.5 लाख किमतीच्या मोबाईलचा शोध सासवड पोलिसांनी घेतला असून सदर मोबाईल जप्त करून मूळ मालकांना आज परत केले। सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल महेश उगले व पोलीस कॉन्स्टेबल विक्रम भोर, स्थानिक गुन्हे शाखेचे सचिन गायकवाड व सुनील कोळी यांनी हा शोध लावला आहे। गुप्त वार्ता विभागाच्या प्रमुख पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय होती, मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा आरोप।
मुंबईत लॉकडाऊन होणार नाही, लोकलच्या फेऱ्याही कमी होणार नाहीत, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकांनी ची ही माहिती. खासदार संजय राऊत यांच्या दिल्ली निवासस्थानी सुरांची मैफिल रंगली. मैथिली ठाकूर हिच्या गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळेंसह निवडक मंडळी उपस्थित होती. टाटा कॅन्सर सेंटरला म्हाडा कोडून 100 फ्लॅट्स. डॉक्टर जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य यांची घोषणा. आता कारने मुंबई ते दिल्ली लागणार केवळ 12 तास, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट. पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षण सहकारी पतसंस्थेच्या वतीने जिल्हा परिषद पिसुर्टी शाळेस सभापती चषक पुरस्कार देण्यात आला. धन्यवाद.